नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर हा व्हिडिओ की नाही कालचा आहे म्हणजे संडेचा तर मला कालच व्हिडिओ अपलोड करायचा होता पण मोबाईलला काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि मोबाईल बंद झाला त्याच्यामुळे मी काल व्हिडिओ अपलोड करू शकले नाही तर आज व्हिडिओ अपलोड केलेला आहे काल संडे होता आणि संडे म्हटल्यावर सर्वांना सुट्टी असते मिस्टरांना आणि मुलांना पण आणि सॅटर्डे संडे सुट्टी असली की काहीतरी स्पेशल असतंच तर स्पेशल पण हेल्दी असतं बरं का तर म मिस्टरांना की नाही मी नेहमी सॅटर्डे संडे असेच प्राऊडवाले म्हणजे मोड आलेले कडधान्य जे असतात जसं मूग मटकी किंवा चणे यांना मोड आणते आणि ते, ते नाश्ता त्यांना असतो म्हणजे शिजवून वगैरे द्यायचं त्याच्यामध्ये लिंबू कांदा वगैरे टाकून हा त्यांचा नाश्ता असतो तर आज त्यांना तो नाश्ता खायचा कंटाळा आलाय चणे तर मी ऑलरेडी भिजून ठेवलेले रात्रीच पण सकाळी शिजवले म्हणजे शिजवत होते तर ते म्हटले मला आज काही चणे वगैरे शिजवलेले देऊ नकोस मला त्याच्यापासून दुसरं काहीतरी बनव मस्त असं चटपटीत खावं असं वाटलंय मला मग म्हटलं चला काहीतरी यांना चटपटीत पण आहे आणि हेल्दी पण असलं पाहिजे मग मी काय केलं मिक्सरच्या भांड्यामध्ये ते चणे टाकले चणे टाकल्याच्या नंतर त्याच्यामध्ये एक वाटी रवा टाकला कोथंबीर टाकली एक ते सहा हिरव्या मिरच्या थोडंसं आलं आणि लसणाची पेस्ट त्याचबरोबर एक कप दही पण टाकलेलं आहे मीठ टाकले आणि पाणी छान असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे जसं आपण इडलीचं आणि डोश्याचं बॅटर तयार करतो ना त्याच पद्धतीने हे पण बॅटर तयार करून घ्यायचं आहे आता इथे बघा मस्त बॅटर तयार झालेलं आहे हे पीठ आपण काढून घ्यायचं आणि एक सहा ते सात मिनटं याला म्हणजे असं मुरायला ठेवून द्यायचं कारण याच्यामध्ये आपण रवा टाकलेला आहे आणि तो फुलण्यासाठी ना थोडासा वेळ लागतो म्हणून एक सहा ते सात मिनटं साईडला ठेवून द्यायचं आणि तोपर्यंत चटणी वगैरे आपल्याला करायची असेल तर ती करून घ्यायची तर इथे मी की नाही मस्त छान अशी चटणी करणार आहे कोथंबीर घेतली पुदिना घेतला आहे मिरची अद आलं आणि लसूण तर हे स्वच्छ धुवून मी ठेवले पाण्यातच आहे ते आता मी हे सर्व ज्या वस्तू आहेत ना ते विनेगरच्या पाण्यामध्ये ठेवत असते थोडा वेळ म्हणजे त्याच्यावरचे काही किटाणू वगैरे असतात ना ते मरून जातात आता इथे मी कु पुदिना कोथंबीर आणि हिरवी मिरची घेतली त्याच्यामध्ये थोडंसं आलं लसणाची पेस्ट टाकायची माझ्याकडे आलं लसणाची पेस्ट पण नेहमी केलेलीच असते ऐनवेस सगळं सोलत बसा लसूण सोला अद्रक सोला मग ते कापा त्याच्यापेक्षा आलं आणि लसणाची पेस्ट करून ठेवली ना पटकन आपलं घेतलं की करायला मोकळं थोडंसं पाणी टाकलं मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि छान असं वाटून घेतलंय आता ही चटणीला आणि आता ही चटणी जी आहे ना छान मस्त चटपटीत होण्यासाठी याच्यामध्ये दही टाकून घ्यायचं आणि चवीनुसार मीठ खूप मस्त चटणी झालेली बरं काही मुलांना आणि मिस्टरांना तर खूप आवडले म्हटले खूप छान झाले आज डोसे पण आणि चटणी पण आता मीठ टाकून घेतल्याच्या नंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं वाटून घेतलेली पुदिना कोथंबीरची चटणी आणि दही जोपर्यंत एकजीव होत नाही ना तोपर्यंत आपण याला मिक्स करत राहायचंय आता घोडासाठी मी शिरा पण बनवणार आहे तोही साजूक तुपातला कारण थोडंसं चटपटी तिखट आणि गोड मस्त संडे असलं की नाही असंच असतं आज थोडंसं उशीर पण झालेला उठायला कारण संडे म्हटल्यावरती बघा थोडंसं उशीर तर होणारच उठायला आता इथे तवा छान असा कडकडीत तापून घेतलाय मी आणि त्याच्यावरती हे बॅटर टाकून दिले अगदी पातळ पण आपल्याला डोसा तयार करायचा नाही बरं का हा थोडासा जाडसरस ठेवायचा मस्त दोन्ही बाजूनी भाजून घेतलाय तेल पण तव्यावरती थोडंसंच टाकायचं अगदी दोन थेंब तेही टिश्यू पेपरने पुसून घ्यायचं आणि नंतर तव्यावरती बॅटर टाकायचं डोसे करायला पण सोपे आणि खायला पण मस्त लागतात आणि मेहनत पण जास्तीची काही लागत नाही नुसतेच चणे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मिरची वगैरे कोथंबीर जसं मी जेवढं जिन्नस टाकले तेवढं टाकून फिरवून घ्यायचं आहे आणि तव्यावरती हे बॅटर टाकून डोसा तयार करायचा आहे अगदी चटपटीत चटणीबरोबर हा डोसा मस्त लागतो आता इथे डोसे बघा मी एक साईडला करते आणि दुसऱ्या साईडला शिरा बनवणार आहे तर एक वाटी मी रवा कढईमध्ये टाकलाय आणि आता साजूक तूप तर थोडंसं शिऱ्यामध्ये ना साजूक तूप जरा जास्तच घ्यायचं म्हणजे मस्त लागतो शिरा आणि रवा जो आहे ना तो गुलाबी रंगावरती येऊ येईपर्यंत म्हणजे खरपूस असा भाजून घ्यायचा तर इथे मी रवा भाजून झाल्याच्या नंतर मी पाणी टाकून शिजवून घेतले रव्याला आणि त्याच्यामध्ये आता एक वाटी साखर टाकून देते तर गोड आपल्या आवडीनुसारच आपण करायचं आणि रवा अगोदर शिजवून घ्यायचं आणि नंतर साखर त्याच्यामध्ये टाकायची मस्त रव्याला एक जो शिरा आहे ना त्याला छान चाकाकी पण येते आणि चवीला पण मस्त लागतो तसं तर शिरा म्हणजे ना माझा आवडता विषय मला खूप आवडतो शिरा असं एखाद्या वेळेस गोड खावं असं वाटलं ना तरी मी कधीही असो वेळ कोणतीही असो शिराच बनवून खाणार तर आता इथे मस्त साजूक तुपातला शिरा झालेला आहे तयार त्याचबरोबर हेल्दी टेस्टी चण्याचे डोसे त्यात चला अगोदर मिस्त्रांना नाश्ता वगैरे देते आणि मग पुढची कामं कारण नुसता नाश्ताच करून जमत नाही संडेला आपल्याला इतरही भरपूर सारी कामं असतात बरं का तर अख्खा दिवसभर असाच निघून जातो सकाळी ते संध्याकाळपर्यंत खरं सांगू खूप मस्त नाश्ता झाला आहे तर तुम्हीही नक्की ट्राय करा आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला शेअर करा तर भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये